14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सपकाळ होते. मालोजी इंग्लिश राज्यसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. मालोजींना 3 मुलगे व 1 मुलगी अशी 4 अपत्य होती. 2 मुलांनंतरच्या मीराबाई या मुलीचा जन्म झाला तर इसवी सन 1848 सुमारास रामजी हे मालोजींचे 4थे अपत्य होते. रामजी 19 वर्षाचे असताना त्यांचा विवाह 13 वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी व भीमाबाई या दाम्पत्याला सन 1891 पर्यंत 14 अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या 4 मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव म्हणजेच भिवा ही 3 अपत्य हयात होती. भीमराव हे सर्वात लहान व 14वे अपत्य होते. त्यांचे बालपणाबद्दल सांगायचं झालं म्हणजे रामजी इसवी सन 1888 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी पलटणीत आले होते. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात 14 एप्रिल 1891 रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले. आंबेडकरांचे कुटुंब त्याकडे अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. सुभेदार रामजी सपकाळ मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गावातील कॅम्पमध्ये परिवारासह राहू लागले. इसवी सन 1896 रामजींनी कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन राहिले. यावेळी भीमराव 5 वर्षाचे झाले होते. रामजींनी त्यांना सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावांचे नाव त्यांनी दाखल केलं आणि या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीतच इसवी सन 1896 मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले. त्यावेळी आंबेडकर 5 वर्षाचे होते. त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचं संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये त्यांचे नाव दाखल केले. त्यावेळी आपल्या गावाच्या नावापुढे कर शब्द जोडण्याचा प्रघात होता म्हणून गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये आताचे प्रतापसिंह हायस्कूल आंबडवेकर असे आडनाव नोंदवले आणि साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर त्यांनी भीमरावांना सुचविले. त्यावर त्यांनी होकार दिल्यावर तशी शाळेत नोंद झाली व त्यांचे आडनाव आंबेडकर असे झाले. नोव्हेंबर 1904 भीमरावांनी इंग्रजी 4थीची परीक्षा उत्तीर्ण केली व याच वर्षी रामजी मुंबईला सहपरिवार गेले. मुंबईमध्ये आल्यावर भीमराव एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. इसवी सन 1906 14-15 वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंकर यांची 14 वर्षीय कन्या रमाबाई यांच्याशी झाले. आंबेडकर हे विद्यार्थी जीवनात दररोज 18 तास अभ्यास करत असत आणि 1907 भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांचे ज्ञाती बांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्ध चरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकीची माहिती मिळाली व ते बुद्धांप्रती आकर्षित झाले. केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रुपये 25 शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर 3 जानेवारी 1908 रोजी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे 4 वर्षांनी त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन BA ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले. याच वर्षी 12 जानेवारी 2012 रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारास 2 फेब्रुवारी 1913 रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे 4 महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने 11.5 शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले. आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट PhD पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून 2 डॉक्टरेट PhD व DSc पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व
सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. त्यांनी नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी ए दोनदा, एम ए, पी एच डी, एम एस सी, बार ॲट लॉ आणि डी एस सी या पदव्या मिळवल्या. 1950 दशकात त्यांना एल एल डी आणि डिलीट या दोन सन्माननीय पदव्यासुद्धा प्रदान करण्यात आल्या. सुरुवातीला काही दिवस बडोदा संस्थानामध्ये नोकरी करून त्यांनी नोकरी सोडली व ते मुंबईला वकिलीसाठी आले. मुंबई उच्च न्यायालयात आपले नाव नोंदवून त्यांनी प्रॅक्टिसला सुरुवात देखील केली. पहिलीच केस त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या आळेगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वी झाली. केसची 600 रुपये फी त्यांना मिळाली. यातून घरखर्च भागत नाही म्हणून त्यांनी लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना 200 रुपये वेतन मिळे. ही नोकरी त्यांनी 1925 ते 1928 पर्यंत केली. अस्पृश्यता निर्मूलन आणि जाती अंताचा लढा. भारतातील वर्ग लढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचं भरीव काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे असे डॉक्टर गेल ऑमवेट सांगतात. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटवण्यासाठी 3 महत्त्वाच्या मार्गांचा अवलंब केला होता. लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप. आंबेडकरांना बालपणापासूनच अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. इसवीसन 1935-36 या कालावधीत दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिजा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केल्या आहेत. हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते. आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापूरचे राजे शाहू महाराज हे आपण ओहून आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले. त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी 2500 रुपयांची मदत केली. आंबेडकरांनी इसवीसन 1920 साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचं संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखनातून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. पुढे 5 जुलै 1920 आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारत मंत्री एडविन मॉन्टेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हिताविषयी चर्चा केली. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करू लागले. त्यांचाच भाग म्हणून 1920 कोल्हापूरजवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या 2 परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात 21 मार्च व 22 मार्च 1920 रोजी पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारांसाठी त्यांच्या सामाजिक हक्काचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाज सुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजश्री शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉक्टर आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि देशाचाही उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करून ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल. तसेच 30 मे ते 1 जून 1920 दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेत सहभागी झाले. इसवी सन 1926 मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती आणि या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. 1 जानेवारी 1827 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव
येथील विजय स्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृती दिन साजरा केला। त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले। आंबेडकरांच्या भेटीनंतर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजय स्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली। त्यांच्या त्या दिवसाच्या स्मृती प्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजय स्तंभ उभारला आहे। आंबेडकरांनी कोरेगावला व दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले। आंबेडकरांनी चवदार तडे आंदोलन केले, बहिष्कृत हितकारणीची सभा घेतली, शिवजयंती व गणेशोत्सवात सहभाग घेतला, समाज समता संघाची स्थापना केली, धर्मांतराची घोषणा केली, हरिजन शब्दाला विरोध केला, मंदिरांसाठी सत्याग्रह केले, कृषी व शेतकऱ्यांसाठी कार्य केले, गोलमेज परिषदांमध्ये सहभाग घेतला, पुणे करार, राजकीय कारकिर्द गौरवशाली राहिली, मुंबई विधान परिषदेमध्ये सदस्य बनले, स्वतंत्र मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली, मुंबई विधानसभेचे सदस्य व विरोधी पक्षनेते म्हणून उल्लेखनीय त्यांनी कार्य केलं, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना आणि ब्रिटिश भारताचे केंद्रीय मजूर मंत्री संविधान सभेचे सदस्य म्हणून काम पाहिले, स्वतंत्र भारताचे केंद्रीय कायदा व न्याय मंत्री म्हणून शपथ घेतली, राज्यसभा सदस्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्याची घोषणा 1956 त्यांनी केली होती। हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीला निधन झाले। अशा या महामानवास त्रिवार अभिवादन करतो व या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।